रेल्वे गाड्यांमधील स्लीपर क्लास डबे कमी करून एसी डबे वाढवण्याच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांचा प्रवास महागलाय. रेल्वे गाड्यांमधील स्लीपर डब्यांची संख्या 11 वरून 7 वर आणण्यात आली आहे, त्यामुळे सामान्य प्रवाशांना दुपटीहून अधिक भाडं मोजून एसी डब्यांमधून प्रवास करावा लागतोय. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीची पासिंग आउट परेड काल जाट रेजिमेंटल सेंटर बरेलीच्या बक्षी परेड मैदानावर पार पडली. 31 आठवड्यांच्या अथक मेहनतीनंतर अग्निवीरांनी आपल्या देशाचं रक्षण करण्याची शपथ घेतली आणि ते सैन्यात सामील झाले. चंद्रयान 3 आता चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या पोहोचले. 22 दिवसांच्या प्रवासानंतर काल संध्याकाळी 7:15 चंद्रयानानं चंद्राच्या कक्षेत प्रवेश केलाय. पृथ्वीपासून 3 लाख किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर यानाला चंद्राच्या स्थिर कक्षेत ठेवण्यात आलंय. चंद्रयान 23 ऑगस्टला चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करेल. राज्याच्या अनेक शक्तपणा होतो, हातपाय दुखतात, कंबर दुखती, अमृत लोणी ऑर्थोप्लस घेतल्यापासून माझे गुडघे दुखणं, मुंग्या वगैरे कमी झाल्यात पायाचे. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थोप्लस. भागात डोळे येण्याच्या साथीचा उद्रेक झालाय. आतापर्यंत 1,87,000 रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली. सर्वाधिक रुग्णसंख्या बुलढाण्यात आहे, त्यापाठोपाठ जळगाव, अमरावती आणि पुण्यात रुग्ण आढळलेत. रुग्णसंख्येत वाढ होत असल्यानं आरोग्य विभाग सतर्क झालाय. शरद पवार यांच्या भगिनी सरोजताई पाटील यांनी तरुणींसोबत डान्स केलाय. या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. कोल्हापुरातील रयत शिक्षण संस्थेचे राजश्री शाहू महाराज महाविद्यालयाला ए मानांकन मिळालं, त्यामुळे महाविद्यालयात आनंदोत्सव करण्यात आला. नाशिकच्या कळवण नगर पंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नगरसेवक तेजस पगार यांची बिनविरोध निवड झाली. निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार जल्लोष केला. महाड तालुक्यातील कसबे शिवथर गाव परिसरात काही दिवसांपासून भूगर्भातून मोठमोठे आवाज येत आहेत. दुर्गम डोंगराळ भागात वसलेल्या या गावात 70-80 घर आहेत. महाडचे प्रांताधिकारी, महसूल कर्मचारी, पोलीस यंत्रणा तसंच एनडीआरएफच्या टीमसह गावाला भेट दिली आणि दिवसभर पाहणी केली आहे, मात्र या आवाजाचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे